सोलापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा पडत असल्याचा नवा धोका समोर आला आहे. आज जिल्ह्यातील दुय्यम बाजारपेठ असलेल्या अकलूजमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असल्याचे दिसत आहे. माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर अकलूज येथील एका व्यापाऱ्याच्या घरातील एका महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. माळशिरस तालुक्यात त्यामुळे खळबळ उडाली आहे. संग्रामनगर अकलूज येथील प्रसिद्ध कंपनीच्या तेलाचे व्यापारी हे मागील काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील वैराग येथील एका नातेवाईकांच्या घरी गेले होते. ते संबंधित नातेवाईक हे देखील व्यापारी आहेत. ते कामानिमित्त पुण्याला गेले होते. तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि त्यांच्या संपर्कात अकलूज येथील हे व्यापारी आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून प्रशासनाने त्यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांचा स्वॅब टेस्टिंगसाठी पाठविला होता, तो आज पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोना रुग्णाची खात्री पटली. नागरिकांनी अति महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा घरातच राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मोहोळ आणि सांगोला या तालुक्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडणारा माळशिरस हा चौथा तालुका आहे. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.